कोरोनाच्या महामारीमुळे लोक कलावंत वाघ्या मुरळी यांच्यावर उपासमारीचे संकट आले आहे। त्या संकटांना अनुसरून वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे नाशिकचे जिल्हाध्यक्ष रवींद्र निकम यांच्या उपस्थितीत दिंडोरी येथे मंगळवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी सभा घेण्यात आली। या सभेप्रसंगी जिल्हाध्यक्ष निकम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, तसेच नवीन कार्यकारिणी जाहीर केली। कलावंत गौरव म्हणून त्यांना येणं दिलेले प्रत्येकाला कलावंत क्रांती फाउंडेशन तुम्ही बघू शकताय। प्रत्येकाने त्यांना काय मानधन चालू करून द्यायचे म्हणून त्यांच्याकडनं 700-700 रुपये घेतले प्रत्येकी आणि त्यांना या प्रकारचं आहे ना त्यांना दिलेलं आहे अभिनंदन म्हणून आणि सर्वात महत्त्वाचं सांगतो का हे अशा फसवणुकीच्या वेळेला आहे ना तुम्ही कोणी बळी पडू नका। तुम्ही बाकीच्या वाघांनाही सांगा आपली जी वाघ्या मुरळी परिषद आहे महाराष्ट्र राज्याची साठे सरांनी बनवलेली 1 रुपयाही कोणाला द्यायचा नाही का कोणाकडनं घ्यायचा नाहीये। मी स्वार्थपणे आपण काम करतोय सर्वेजण या अशा फसवणुकीच्या कागदांना कोणी बळी पडू नका आणि कोणी त्यांना पण देऊ नका। एक जणाकडनं 700 रुपये घेतलेले विचार करा म्हणजे त्यांनी किती पैसे कमवलेले असतील बरोबर का नाही। अहो मग हे त्यांनी धंदा मानला ना। तुम्ही देव कार्य करताय तुम्ही निस्वार्थपणे नाही करा जसे आमचे साडेसर करताय जसे मी करतो तसे नामदेव भाऊ करताय आपसुंदे करताय। आज आपण प्रत्येकाला देतोय तर आपल्या आपल्या खिशातून खर्च करून देतोय या अशा खोट्या यांना फसवू नका। कागदपत्र त्याच्यासोबत जोडलेले बरं दादा एक सांगता आणि पण अशी फसवणूक चालू आहे प्रत्येकी 500 रुपये घेतायत वाघ्या मुळांकडनं या अशी फसवणूक नाही आली पाहिजे ना। दिंडोरी तालुक्याचे अध्यक्ष नामदेव वामन नाठे यांनी या सभेचे नियोजन केले होते। लोक कलावंत वाघ्या मुरळी सर्व कलावंतांनी आपल्या मागण्या शासन दरबारी मांडाव्या असे उपस्थितांना सांगण्यात आले। या सभेप्रसंगी जिल्हाध्यक्ष रवींद्र निकम बाबूराव अपसुंदे गावचे पोलीस पाटील सरपंच परिषदेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक गावकरी उपस्थित होते। दक्षिण न्यूज नाशिक।